जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तर बावी तालुका भूम जिल्हा धाराशिव दत्तात्रेय पिंपळे यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेला या प्लॉटला भेट देण्यासाठी. बऱ्याच दिवसापासूनची त्यांची इच्छा होती की आपण एक वेळेस यावं आणि प्लॉट पाहावा. बरेच सारे शेतकरी इथं ड्रॅगन फ्रूटची शेती करतायत आणि याच अनुषंगानं आज आपण या ठिकाणी आलेलो आहेत. यापूर्वीसुद्धा आपण एक दोन तीन प्लॉट पाहिलेले आहेत आणि सर्वात प्रथम लावलेला लागवडीचा हा एक प्लॉट आहे. म्हणून आज या प्लॉटच्या माध्यमातून कशाप्रकारे ड्रॅगन फ्रूटची शेती नेमकी या ठिकाणी केली जाते, ड्रॅगन फ्रूटकडं वळण्याचा नेमका शेतकऱ्याच्या मनामध्ये का हा एक मानस आलेला आहे, किंवा पारंपरिक शेतीपेक्षा या शेतीमध्ये काय फरक आहे आणि यांच्या लागवडीमुळे इतर शेतकरी जे काही आता प्रोत्साहित होतात त्याच्याबद्दलचं एक सविस्तर असं आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो चॅनलच्या वतीनं माझ्या वतीनं की तुम्ही तुमचा एवढा सगळा आता कामाचा वेळ असताना तो वेळ मला दिला आहे आणि इथे येण्याचा आग्रह करून मला इथं भेट द्यायची संधी दिली. मनपूर्वक आभार. धन्यवाद. बागेचे मालक आहेत दत्तात्रेय पिंपळे. मला एक सांगा, तुम्ही आता ही जी लागवड केली आहे, हा हे जे शेत होतं हे तुम्ही म्हणजे कशाप्रकारे काय तुमच्या याच्यात शेतीमध्ये असे हे शेती अगोदर पारंपरिक पद्धती असताना यामध्ये काय एवढं म्हणावं असं पिकत नव्हतं आणि तणच यायचं. सोयाबीन हे पीक होतं परंतु एक काय एकरी काय उत्पादन तुम्हाला 30,000 उत्पादन निघायचं, त्यातनं खर्च निम्मातर होत होता. इथं तुम्हाला पाणी कशाचं आहे? पाणी विहिरीचं आहे. मग विहिरीचं पाणी म्हणल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बागेकडे? म्हणावं असं पाणी नाही, आपला बाग दुष्काळी असल्यामुळं एक मोजकच पाणी आहे. मोजकच पाणी. मग परंतु असे पाहुण्याकडे बघितलं, नातेवाईकडे, हा नातेवाईकडे गेल्यानंतर किंवा त्यांच्याकडे बाग बघितली सुरुवातीला. हे संकल्पना तुम्हाला तिथून आली की आपण बी लागवड करायला पाहिजे? पाहुण्याकडनं माहिती मिळाली. गावामध्ये? बाबळगाव, बार्शी तालुका. बार्शी तालुकामध्ये मामा गावामध्ये? म्हणजे तुमची पहिलीच बाग? आपल्या गावामध्ये कोणाची नव्हती. अच्छा. त्यांना आपल्याला प्रोत्साहित केलं कर काहीतरी नवीन. जे काही ड्रॅगन फ्रूटच्या याच्या आधी व्हिडिओ बनवले की मी शेतकऱ्यांना भेटलो ना, तर ड्रॅगन फ्रूट लागवड करताना खर्च आहे. जसं द्राक्षाची बाग उभारणी करायची ह्यालाही खर्च आहे. आता तुमचे पोल उभा करायचे, रिंग टाकायची, हे ते. तुम्ही ज्यावेळी लागवड करायची म्हणून घेतलं त्यास तुम्हाला काही असं वाटत नव्हतं की काय आपण काहीतरी वेगळं करतोय असं विचित्र असं काही? मामानं सांगितल्यामुळे आपल्याला काय वाटलं नाही. त्यांना आपल्याला आर्थिक सहाय्य पण केलं, म्हणले हो सगळं आम्ही पुरवठा करतो. नाही मग कसं असतं, फक्त कर म्हणले, काहीतरी नवीन त्यांनी कर म्हणून सांगितलं. पण आजूबाजूला शेतकरी पाहणारे असतील ना? शेतकरी मग आता नाव ठेवतातच किंवा म्हणतात किंवा काहीतरी नवीनच करायला लागलाय. बघू म्हणले अगोदर याचं काय होतंय. अच्छा. बरं, त्याच्या ह्याच्यातून तुम्ही लावलं. तुम्हाला पहिला काय खर्च आला म्हणजे सुरुवातीला? तरी पहिला पोलला आणि रिंगला भरपूर खर्च. पोल तुम्ही बनवून घेतलाय? मामाकडेच स्वतः पोल बनवतात. तरी काय अवरेज म्हणजे असं आता समजा मला बनवायचं तर काय खर्च येतो पोल साठी? जसं सांगताल तुम्ही जसं ऑर्डर देताल 300 पासून 350 पर्यंत पोल आणि रिंग. रिंग. आता एकरी किती पोल बसतात आता साधारणपणे? एकरी आपण अंतर ठेवलं 11x7 आहे, तर आता 550 पोल बसले एकरी. अच्छा. पोलचं अंतर याच्यानुसार आता आपण पहिला पाहिलेला प्लॉट 10x6 किंवा 10x8 असे आता या अंतर मशागत ट्रॅक्टरने करण्यासाठी थोडंसं अंतर ठेवलेलं 11x7 केलंय. आता याच्यानंतर तुम्ही मध्ये काय अंतर पिक परत घेतले का? नाही, आता नाही घेऊ. याच्या पहिल्या वर्षी गहू आणि हरभरा घेतला होता. असं म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला तुम्ही पारंपरिक शेती करताय असा अनुभव घेतला? हो. अच्छा. आता पहिल्या वर्षी जर तुमचं उत्पादन गेलं आणि खर्चही भरपूर झाला, मग दुसऱ्या वर्षी परत? आता पहिल्या वर्षी 2-3 टन माल निघला आणि त्यात खर्च आपला निघला तर जमा झाला. अच्छा. आता या वर्षी 5-6 टन माल निघलेला आहे आतापर्यंत. आतापर्यंत आता थोडस फळ राहिलंय शिल्लक, नाही तर सीझन संपले तर जमा आहे. बरं, 1-60 आता तुम्हाला काय अवरेज मध्ये भाव असा म्हणजे सुरुवातीला काय? कमीत कमी 60 रुपयापासून 180 पर्यंत मिळाला. प्रतवारी करावं लागते. एक नंबर अवरेज तुम्हाला 100 ते 125 रुपये मिळाले. अवरेज 100 तर पकडून चालला. 6 टन म्हणजे 6 लाखाचा माल तुमचा कमीत कमी गेला. म्हणजे बागेचा खर्च तुम्ही केलेला खर्च आणि हा उत्पादन 30,000 एकरी तुम्ही सोयाबीन जे काढत होता त्यापेक्षा म्हणजे तुम्ही कुठेतरी वर आला. कितीतरी पटीने चांगले, चांगले 10 पटीने चांगले. आता याच्या हा आता इथून पुढे तुम्हाला खर्च आता काय नाही, फक्त खत औषधाचा थोडाफार घालायचा. औषधं पण जास्त लागत नाही. आता जर समजा पुढच्या वर्षी जर तुमचं याच्यातून उत्पादन वाढलं, आता पहिली बाग, दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्ष, समजा जसं वय वाढत जाईल तसं बाग वाढणारच आपल्या. पुढच्या वर्षी जर समजा 8 टन माल निघाला तुमचा, आपल्याला 8 ते 10 टन अपेक्षा आहे. 8 असतं आपण एक लोअर साईड पकडली, 8 लाखाचा माल झाला, तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला रिंग पोल हा तो खर्च गेला. पुढच्या वर्षी तुमचा 25% खर्च नसणार आहे, म्हणजे तुम्हाला जे काही असेल ते उत्पादन असणार आहे. कमी पाण्यामध्ये आणि एक शाश्वत असं उत्पन्न तुमच्याकडे निर्माण झालेलं आहे. उन्हाळ्यात पण पाणी लागतच. बरं, आता सुरुवातीला तुम्ही जसं मला आता सुरुवातीला आलेले बोलले की लोक हसत होते काहीतरी केक तळ आज काहीतरी बोलले लावायला लागला पण आता
हसणारे लोक आणि अनुकरण करणारे लोक. आता काही लोक बागा होत आहेत नवीन, लोक येतात पाहतात. आता याच्याकडे वळालेत लोक, आम्ही पण एक एक कर लावू म्हणतात, आम्हाला सांग म्हणतात. आणि बऱ्याच सारे बागाही झाल्या. बागाच्या तुमचं कसं, तुम्ही सगळे एकमेकांचे पाहता तुम्ही, तुमच्यात काय झालं, मायात काय चाललंय वगैरे असं वगैरे. ओके, तर एकंदरीत म्हणजे अनुभव नवीन शेतीचा आहे, पण उत्पादन चांगलं निघायला लागल्यानंतर साहजिकच शेतकरी अनुकरण करतात. अनुकरण करतात म्हणजे एक होत आहेत, आणि शेतकऱ्यांना कुठंतरी एक होणं ही आता काळाची गरज आहे. सध्या सोयाबीन असो, तुमचा उडीद मूग असो, किंवा फळबागा असो, कारण शेतकरी जर संघटित झाला, एक जर झाला, तर तुम्हाला उद्या मार्केट सुद्धा चांगलं. आता सोयाबीन एकरी 10 क्विंटल जरी झालं तरी 4000 रुपये भाव पकडला तरी ते 40000 होत नाही. तसेच एक पहिल्या वर्षी मी आता बघितलं हे जे पडलंय आणखी सोयाबीन तुमचं, ही परिस्थिती सोयाबीनची. पारंपरिक शेतीमधून वळण्याचे कुठेतरी फायदे आहेत, परंतु वळताना थोडी रिस्क आहे. ओके, सुरुवातीचाच. आता याच्यानंतर तुम्ही आणखीन काही शेतकरी येतात मग त्यांना कसं मोटिवेशनल काय बरं, म्हणजे तुमचे अनुभव तुम्ही देऊन लोक असे हे होतात. आम्ही तर चांगलंय म्हणून सांगतो, लागवड करा, मार्गदर्शन करू, जे आम्हाला माहिती आहे ते आम्ही सांगू. पण आता तुम्हाला असं काही रेग्युलर आहे का की फवारण्याच करावं लागतात, काही खत द्यावं? बुरशीनाशक घ्यावं लागतं कधी मध्ये 15 दिवसाला, महिन्यातून एकदा तरी बुरशीनाशक. खत आपले डीएपी 10-20 नॉर्मल, असं एवढं काही जास्त रासायनिक नाही. आपण इतर फळबागेला जसं आपण एवढं नाही, एवढं नाही काही, पुन्हा एक्सपर्ट वगैरे कोणाचे मार्गदर्शन, एवढं शेणखत घालेल तेवढं चांगलंय. आता जे जुने बागवाले वगैरे तुम्ही म्हणताय किंवा रोप आणले, ते काही येऊन तुम्हाला मार्गदर्शन वगैरे होतं काय? नाही, फोनवरती एक दोन वेळेस सांगितलं, विचारतात, एक वेळेस माहिती करून दिली. पण आता एक महत्वाचं एक आहे काय, आता आपला ग्रामीण भाग आहे, आता तुम्हाला तर यायलाही रस्ते नाहीत खूप, शेती सगळ्या रस्त्याला प्रश्न आहे. मुळात प्रश्न आहे तो मार्केटचा. आता तुम्हाला आता लागवड केल्यापासून तुम्हाला असं काही गॉडफादर, मी तर मला तर नाही वाटत की इथं कुठं जवळ मार्केट आहे, सोलापूर. पण तुम्हाला असं आता तुम्ही स्वतःहून जो अनुभव घेतला, तुम्हाला वाटलं का असं मार्केटला जायला अवघड आहे, मार्केट कसं काय मिळणार, मार्केटचं काय होणार? नाही, मार्केट चांगलं. तुम्ही माल काढल्याबरोबर तुम्ही डायरेक्टली मार्केटला गेले, म्हणजे तुम्ही मीडिएटर कोणाला पकडला, कुठल्या कमिशन एजंट कडे, दलाल कडे? नाही ना, मार्केट. शेतकऱ्याच्या मनामध्ये काय भीती असते की आता मी जर लागवड केली तर ते विकायचं कुठं? हा, तसं काही तुम्हाला समस्या आली का विकण्या संदर्भात वगैरे? नाही, सोलापूरला माल विकला. हा, कधी माल गेला किंवा व्यापाऱ्यानं घेतलाच नाही, खूप पाडून घेत असं काही नाही? तसं काही सुद्धा नाही. 60 रुपयापेक्षा कमी जर गेलाच नाही, आणि भविष्यात जरी लागवड वाढली, 50 रुपये जरी रेट झाला, तरी एकरी 10 टन उत्पादन जरी आपण पकडलं तरी 5 लाख रुपये होते. एखादा 1 लाख रुपये जरी खर्च होत नाही, जरी आपण पकडला एखादा 1 लाख, तरी 4 लाख रुपये एकरी कुठल्या पिकाचे राहत नाही. आपण बाकीचे पिकं बघितले. मग आता तुम्ही माल असा तोड तुमची एवढी होत होती की माल जाण्या का इतर मालाबरोबर तुम्ही पाठवता मार्केटला? कसं नाही, आपण स्वतंत्र एक छोटस वाहन काहीतरी करून जातो, करून तेवढं सेपरेट करून. गावात कुणाचं नसल्यामुळे आपल्याला वैयक्तिक एकट्याला जावं लागतं. हे जे काही आता आपण प्लॉट बघितले, चार, आता आम्ही, मला वाटतं हे आपण 4th प्लॉट आहे. आता हे जे प्लॉट भविष्यात तुमच्या प्लॉट बरोबर आले, आता आपण वेगळा विचार करतो, लागवड वाढली, लागवड वाढण्यानं कुठल्याच फळाचे भाव पडत नाहीत, कारण सध्या मागणी जी आहे ना खूप मोठी आहे आणि माल तेवढे येत नाहीत मार्केटमध्ये. हा, होऊ शकतो 1-2 रुपयाचा 5 रुपयाचा फरक पडेल, पण तुम्हाला हे जर प्लॉट तुमच्या बरोबर सुरू झाले तर भविष्यात तुमच्या येणाऱ्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते, कारण माल एकत्रितपणे आले तर उद्या चांगले होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या प्लॉटला एक भेट दिलेली, आपण ॲक्च्युअली उशीर केला आहे, त्यांची भेट देण्याची इच्छा जी होती ती 1 महिन्यापासूनची होती, कारण जेव्हा हार्वेस्टिंग चालू होतं आणि आपल्याकडं वेळ उपलब्ध नसल्यामुळे किंवा सुट्ट्या नसल्यामुळे आपण येऊ शकलो नाही, तरी बागेला भेट दिलेली आहे. आशा करूयात पुढचं फळ चालू असताना फळ खायला येऊ, कारण बरेच सारे लोकांची इच्छा असते की आमच्या बागेत आला तर फळ खाऊन जायला पाहिजे, तर आपण फळ खाण्यासाठी येऊत. आणि आशा करूयात हे जे काय आत्ता सध्या आपण 4 प्लॉट पाहिले, पुढच्या सीझनला होऊ शकतो इथं 10 प्लॉट व्हावेत आणि शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला खरंच फाटा देत अशा कुठंतरी शेतीकडे वळणं गरजेचं, हे काळाची गरज आहे, कारण पाऊस झाला, विमा मिळेना, मग ते सोयाबीनला अनुदान हे ते करून आपलं जे काही आपण परोपजीवी जे होत चाललो त्यातून असा काहीतरी एक मार्ग, कारण आपल्याकडं जमीन आहे, आपल्याकडं सर्व सोर्सेस आहेत, फक्त आपल्याकडं आपली इच्छाशक्ती नाही, आणि ती इच्छाशक्ती जर कुठं निर्माण होऊन जर आपण अशा काही पर्यायाकडे वळलो तर साहजिकच येणारे दिवस हे शेतकऱ्याचे असणार आहेत, कारण शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होणार किंवा दुप्पट करायचं, मालाला भाव वगैरे वगैरे हे बोलण्याच्या गोष्टी असतात, ते प्रत्यक्षात आपल्याला कृतीमध्ये आपण जर उतरू तर आपण करू शकतो. 30,000 रुपये प्रति एकरी सोयाबीनचं पीक काढणारा शेतकरी जर समजा आज 3 लाख रुपयापर्यंत जात असेल तर दुप्पट नाही, आज त्यांनी स्वतः सांगितलं 10 पट जे उत्पादन शेतकऱ्याचं होऊ शकतं दुप्पट, ते करण्याची आपली इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. तर मी परत एकदा तुमचा आभार मानतो, सर्व शेतकरी बांधवांचा आभार मानतो, कारण सर्वांनी वेळ काढला, मला वाटतं आपण 3-4 तास आता फिरतोय, आणि परत एकदा मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.